प्राबल्य असलेल्या शेकापचं आता आभाळ फाटलंय, ते त्यांना आता शिवता येणार नाही, जे पेरावं तेच उगवत असतं। आपली निवडणूक सोपी आहे, आम्ही लोकांचे देणं लागतो कारण जनतेचं प्रेम हे आम्हाला मिळालंय। एकनाथसाहेब शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर अनेक योजना राबवल्या गेल्या, यातीलच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। सर्वांगीण विकासासाठी महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे। विरोधकांना आता बोलण्यासारखं काही नाही, यामुळेच 23 तारखेला आपलाच विजय होणार आहे आणि मी असताना यापुढे शेकापचा आमदार कधीच होणार नाही, असं प्रतिपादन आमदार तथा महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार महेंद्र शेठ दळवी यांनी केलंय। आज बघितलं तर शेजा पक्षाची आजची परिस्थिती जी बनली आहे, ते आतापर्यंत जे केलंय, लोकांवर जे अन्याय केलाय, त्याची ती देण आहे असं मला निश्चित वाटतं। आणि म्हणून आभाळ फाटलंय त्यांचं। आज मगास सांगितलं की तिकीट मागण्यासाठी मी मागास काल पण बोललो सभेमध्ये, आदरणीय पवारसाहेबांच्या पाठी महाराष्ट्रामध्ये जिथे सभा असतील तिथे हे जयंत पाटील महाराष्ट्रातील पाठीपाठी असतात, हाय हॅलो करतात। लोकांना कळलं पाहिजे महाराष्ट्र ते खूप मोठे नेते आहेत, पण अलिबागच्या जनतेने काय लायकी आहे त्यांना दाखवून दिलेली आहे। कारण तुम्ही आमदार केल्यानंतर तुमचं जे स्वप्न होतं, विशेषतः राजाचं रसिकतेचं स्वप्न होतं, हे पुन्हा जयंत पाटील विधान परिषदेत गेलं नाही पाहिजे। आणि मी माझ्या शेतीला गाठ बांधली की जर हा निवडणूक लढला तर त्या दिवशी मी निवडणूक लढणार। आणि मग त्या विधान परिषद मागच्या निवडणुकीमध्ये मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सिद्धेसाहेब असतील, उपमुख्य देवदेव प्रसाद असतील, अजितदादा असतील, आदरणीय तटक्या साहेब असतील, यांना मी सांगितलं साहेब निवडणूक आली आहे, गेले 4 टर्म त्यांना फुकटची संधी मिळाली, गुलपट्टी देऊन आता जमणार नाही, ज्या जनतेने मला निवडून दिलाय त्यांना मी शब्द दिलाय की यांना पुन्हा विधान परिषद जाऊ देणार नाहीये। मी विधानसभा लढणार नाहीये, मी विधान परिषद लढेल असं जेव्हा मी बोललो या नेत्यांसमोर, तेव्हा तो एवढा त्याग कसा आहे तुझा, सर या माणसाने आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर आणून सोडण्याची भाषा केली होती, आज त्याला रस्त्यावर आणून सोडायचं आहे। मी आमदार आहे, ज्या लोकांनी मला एक एक मत दिलंय, जे कष्टाचं मत दिलं असं मी निश्चित सांगेन, त्याचं स्वप्न होतं की यांची एकदा माजुरी कमी केली पाहिजे। आणि म्हणून त्याला विनंती केली, मी विधानसभा लढणार नाही आहे, मी विधान परिषद याच्यावर लढेन, तेव्हा तुझ्या जास्त पैसे असतील तर आमच्या फंडात जमा कर, तुझं स्वप्न पूर्ण जबाबदारी आमची आहे, तुम्ही काळजी करू नको। मी त्या सगळ्या प्रचार प्रसारामध्ये पुणे ते मुंबई 17 फेऱ्या मारल्या, 17 वेळा आलो, जेव्हा जेव्हा सगळ्या नेत्यांना भेटलो बघा हे होईल ना, हे पडतील ना, नाहीतर मी फॉर्म भरतो, त्या सगळ्या भूमिकेतनं गेलो। जेव्हा कॅम्प लागला सगळं ठरलं आमचं, ही बँक बाहेर गेली पाहिजे, रात्री आम्ही कॅम्प मधून आम्ही शेवटची जेव्हा वोटिंग आमचं टेक्निकल वोटिंग बघत होतो तेव्हा पुन्हा एकदा विचारलं साहेब नक्की आहे ना, अरे जर असं तू काय करणार मला सांग, तुम्ही सांगा तू चिखलर म्हणणार का, बोल 100 टक्के बोलले, मी ते शेतकऱ्यांना बोलले आहे। आणि अन्य दिवशी मी लगेच पत्र बाहेर दिली, विचारलं मला की या विधान परिषद निवडणुकीमध्ये नक्की काय होईल, जयंत पाटील पडणार, कारण गरीब मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच, या 5 वर्षानंतर 2 वर्षामध्ये कोरोना आला, 2.5 वर्षांनी नंतर 2.5 वर्ष आमदारांना भेटले, 2.5 वर्षानंतर या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचा काया पालट केला, असा एक गाव वाडी वस्ती नाही की तिथे आमदार महेंद्रसिंह दळवे यांचा फंड किंवा शासनाची निधी वापरली गेली नाही। गेले अनेक वर्ष या विधानसभा मतदारसंघामध्ये 10 वेळा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार झाले आणि 5 वेळा विरोधी पक्षाचे आमदार झाले, नाना कुंटे, दत्ता खानविलकर, नाका भगत, मधुशेठ ठाकूर आणि आमदार महेंद्रशेठ दळवी, आणि 10 वेळा शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार झाले, दत्ता पाटील 6 वेळा निवडून आले, मीनाक्षी पाटील 2 वेळा निवडून आल्या, पंडित पाटील 1 वेळा निवडून आले, परंतु आज जी वस्तुस्थिती बघा की त्याही त्यांच्या कार्यकारिणीमध्ये केलेली कामं आणि आपल्या आमदारांना मिळालेली
जे पांच वर्ष चालीस वर्षा मध्य जे जमल नहीं तो आमदार महेंद्र शेख दलवे पांच वर्षा मध्य कर मित्रों। परंतु आता सर्वानी एक निश्चय केला पाहिजे कि आजपर्यंत विरोधी पक्षाचा आमदार सलग दोनदा कधी निवडून आला नाही, मग नाका भगत असू द्या, दत्ता खानविलकर असू द्या, कुंटे असू द्या किंवा मधुशेख ठाकूर असू द्या, या वेळेला आपल्याला निश्चय करायचा आहे कि 2019 ला महेंद्र शेठ दळवी निवडून आले, आता 2024 साली सुद्धा पुन्हा एकदा महेंद्र शेठ दळवी निवडून यायला पाहिजे, कारण महेंद्र शेठ दळवी निवडून येणे आहे त्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो। कारण या जिल्ह्याचा तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आहे, तशीच त्याच विचाराची सत्ता राज्यामध्ये येणार आहे आणि त्याच विचाराचा आमदार अलिबाग गुरुड विधानसभाचा आमदार सुद्धा त्याच विचाराचा पाहिजे, तर आणि तरच या आपल्या विभागाचा विकास होईल। यासाठी मी सर्वांनाच हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या धनुष्यबाणाच्या निशाणी समोरचं बटन दाबा आणि महेंद्र शेठ दळवी यांना आशीर्वाद द्यावा, एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाबतीत बोलायचं झालं तर मला असं वाटत नाही की त्यांच्या तोडीचा उमेदवार असा कोण समोर उभा आहे, तर चिवताईंना मी एवढंच सांगेन की चिवताई ठीक आहे तुम्ही राहायलाच उभ्या, पण आमदार पदावर पोहोचण्यासाठी मला असं वाटतं पहिला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असतं, ग्रामपंचायत सरपंच व्हायचं असतं, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य व्हायचं असतं, त्याच्यानंतर हा काही विचार असतो तो करायचा असतो, पण तुम्ही अशी पहिली उडी घेतल्या ठीक आहे, अशा रील बनवून वगैरे आमदार होता येत नाही असं आम्ही नाही बोलत, असं पंडित शेठ बोलतात, त्यांनी सांगितलंय समोरची टीम बाबा ऑस्ट्रेलिया आहे, समोरची टीम ऑस्ट्रेलिया आहे, त्याच्यामुळे बघा कसा उमेदवार द्यायचा, म्हणून ऑस्ट्रेलिया समजून आपण जो वर्ल्ड कप विजेता आहे पण आपण इंडिया समजून महेंद्र शेठनं मतदान करायचं आहे। आता दुसरे राहिले छोटम शेठ, मी कधीतरी त्यांना प्रत्यक्ष बघितलं नाहीये, पण चिवताई किंवा छोटम शेठ असू दे, जे काही शर्यतीतले आमदार आहे ते मला तर आठवत नाही की माझ्या कुंडूस मतदारसंघात कधी त्यांनी 1 रुपयाचं काम केलं असेल आणि मग कुठल्या कामाच्या आधारावर ते मतदान मागत आहेत। मग मतदारांना माझी एक कळकळीची विनंती आहे की तुम्हाला 5 आणि 10 हजारात विकत घेतलं जाईल, 5 आणि 10 हजार देऊन तुम्हाला तुमची तोंड बंद केली जातील, पण या भूलथापांना तुम्ही फसू नका। हे छोटम शेठ, हे चिवताई, हे फक्त महिनाभर येणार आहेत, 5 वर्ष आपले आमदार महेंद्र शेठच येणार आहेत, आणि त्याच्यानंतर जर कोणी असा विचार करत असेल, जर काही वेगळा विचार करत असेल, तर हे 15-20 दिवस फक्त तुमचे आहे, पुढचे 5 वर्ष आमचे आहेत, हे लक्षात ठेवा। आपण लढायचं परवा आदरणीय छूत आहे 3 चाकी, सॉरी माफ करा 2 चाकी सायकलीवर काहीतरी फॉर्म भरायला गेले होते का, तर म्हणे काहीतरी नवीन फॅन्टसी लोकांना दाखवण्यासाठी। काल परवा आमदार साहेबांचं मी स्टेटमेंट वाचलं, 3 कोटीची गाडी घरी आहे, आम्ही नाचले शो करत, आमच्याकडे गाड्या मोठ्या मोठ्या आम्ही आमच्या वापरतो, आमच्या गाड्यामध्ये बसतो आणि आम्ही फॉर्म भरायला जातो, आम्ही असं काहीतरी लोकांना वेळपणाचं काहीतरी करायचं आणि मग काही करायचं असं करत नाही। जेव्हा लोक राजकारणात उठतात ना, मग कोणाचं तरी रूप घ्यायचं, बैरागाचं रूप घ्यायचं किंवा कुठलं तरी एखादं फकीराचं रूप घ्यायचं आणि कुठल्या तरी वेगळा फॅन्टसी आणायचं, त्याच्या माध्यमातून लोकांकडे मतं मागायची, असा काहीतरी प्रकार करण्याचा प्रयत्न करायचा, असा प्रकार चाललेला आहे। हे विदुषिकी प्रकार काहीतरी फरक पडणार नाहीये, पण मित्रांनो मगापासून मी ते व्हिडिओ ऐकतोय, रेकॉर्डिंग ऐकतोय, ऑडिओ ऐकतोय की पुन्हा एकदा आमदार महेंद्र शेठ दळवी, पुन्हा एकदा आमदार महेंद्र शेठ दळवी अजिबात नाही, पुन्हा एकदा आमदार नव्हे तर पुन्हा आता मंत्रीच महेंद्र शेठ दळवी, आणि अलिबागला मंत्री का नसावा, सोलापूरला मंत्री आहे, साताऱ्याला मंत्री आहे, सांगलीला मंत्री आहे,
अहमदनगरला मंत्री म्हणजे संभाजीनगरला मंत्री आहे, मग आमच्या अलिबागला मंत्री का नाही? यावेळेला आम्हाला अलिबागला मंत्रिपद पाहिजे. मोहिते साहेब तुम्ही तुमची ताकद लावा, आम्ही आमची ताकद लावू. नाईक साहेब बसले, त्यांनी देखील त्यांची ताकद लावावी. आणि पुढच्या वेळेला आपल्याला मंत्री आपला पाहिजे ही खून गाठ मनाशी माधून निश्चयाने आपण काम करूया. यश आपलाच आहे, विजय आपलाच आहे, काय दगडा गोष्टी नाही काय. फक्त सोपस्कार बाकी राहिलेला आहे, ते आपल्याला 20 तारखेला पूर्ण करायचे आणि आपला आमदार पैसवायचा आहे. आणि 23 तारखेच्या नंतर जेव्हा मंत्रिमंडळ स्थापन होईल त्यावेळेला आपला मंत्री घेऊन आपण अलिबाग मध्ये पुन्हा यायचंय. आणि त्यासाठी आपण मनाशी खुनगान बाकीया. तुम्ही आज तुम्ही तत्परतेने उभं राहायला पाहिजे याच्यासाठी की जे काम गेली 3 साडे 3 वर्ष अविरत 18-18 तास जागा राहून ज्या माणसांनी केलेलं आहे,